नमस्कार मित्रांनो मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की जमीन मोजण्यासाठी गुंठा, एकर आणि हेक्टर या परिमाणांचा उपयोग हा केला जातो। त्यासाठी आपल्याला हे परिमाण माहीत असणं अत्यंत गरजेचं असतं। त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये गुंठा म्हणजे काय किंवा एक गुंठा म्हणजे किती क्षेत्र असतं, दुसरी बाब म्हणजे एक आर म्हणजे नेमकं काय असतं, या आरचा अर्थ काय असतो, एक एकर म्हणजे किती क्षेत्र असतं, त्याचबरोबर एक हेक्टर म्हणजे किती क्षेत्र असतं, या सर्व बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर एक गुंठा म्हणजेच आपण त्याला एक आर असं म्हणत असतो, आणि हे एक आर म्हणजेच 1089 चौरस फूट एवढं क्षेत्र असतं। एक गुंठा म्हणजेच एक आर म्हणजेच 1089 चौरस फूट। आता 1089 चौरस फूट म्हणजेच 33 बाय 33 फूट असतं, म्हणजे त्याची लांबी रुंदी ही 33 फूट प्रत्येकी असते, म्हणजे 33 बाय 33 फूट म्हणजेच 1089 चौरस फूट। आता एक एकर म्हणजे किती असतं, 40 गुंठे असतं। तर एक एकर म्हणजे 40 गुंठे। तर आपला एक एकरचं चौरस फूटमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपला 1089 त्याला गुणावं लागेल, म्हणजे एक गुंठा म्हणजे किती असतं, 1089 चौरस फूट। तर 40 गुंठे म्हणजे किती, 40 × 1089 बरोबर 43,560 चौरस फूट। आता यानंतर सर्वसाधारणतः आपण म्हणतो की एक हेक्टर म्हणजे हे 100 गुंठे असतं, परंतु एक हेक्टर म्हणजे 2.47 एकर असतं। आता एक हेक्टर म्हणजे 2.47 एकर, तर आता 2.47 एकरचं गुंठ्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला त्याला 40 गुणावे लागेल। तर 2.47 × 40 बरोबर 98.8 गुंठे।